इयत्ता 10वी गणित 2 प्रकरण 3 वर्तुळ त्यास आज आपण सराव संच 3.4 बघू. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे जीवा एबी ही लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. तर कोण एओबी कोण एसीबी कंस एबी आणि कंस एसीबी यांची या ठिकाणी मापे काढायची. बिंदू ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. OA बरोबर OB त्रिज्या त्यानंतर OA बरोबर OB बरोबर AB दिलेले आहे. वर्तुळाची त्रिज्या आणि जीवा एबी या ठिकाणी सारख्या आलेल्या आहे. त्रिकोण ओएबी हा समभुज त्रिकोण आहे कारण तिघे बाजू या ठिकाणी त्याच्या सारख्या आहे. त्रिकोण ए बी ओ हा समभुज त्रिकोण आहे. मग तिघी बाजू सारख्या मग यांचे कोण सुद्धा या ठिकाणी सारखे येतील म्हणजे 60 अंशाचे येतील. मग कोण एओबी हा एओबी बरोबर 60 अंश. 60 अंश कस का आला तर समभुज त्रिकोणाचा प्रमेय असल्यामुळे. मग आता आपल्याला कोण कंस या ठिकाणी काढायचे. मग कंस एबी हा सुद्धा या ठिकाणी 60 अंश आहे कारण कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून. मग कोण ए ओ बी बरोबर कंस एबी. मग माप कंस एबी सुद्धा या ठिकाणी किती आला 60 अंश. मग कोन्स एबी या ठिकाणी 60 अंश आहे. मग आता आपण कोन एसीबी या ठिकाणी काढू. ए सी बी कोन ए सी बी बरोबर 1/2 गुणिला माप कंस एबी. मग याच माप आहे 60 अंश. बेने भागलं 30 अंश. कोण ए सी बी या ठिकाणी आला 30 अंश. मग माप कंस ए सी बी आपल्याला ठिकाणी काढायचं आहे. ए सी बी मग याच माप या ठिकाणी 60 अंश. माप कंस ए सी बी बरोबर 360 पूर्ण वर्तुळाचा माप वजा माप कंस ए बी. ए बी चा माप कंस आपलं या ठिकाणी किती आलेलं आहे 60 अंश.
बरोबर 300 अंश। आपल्याला या ठिकाणी काय विचारलं होतं, कोण एओबी, एओबीचं मार्क या ठिकाणी आलं, त्यानंतर एसीबी विचारला होता त्याचं माप 30 अंश आलं, त्यानंतर माप कंस एबी विचारला होता एबीचं माप सुद्धा या ठिकाणी 60 अंश आलं, आणि त्यानंतर माप कंस एसीबी त्याचं माप या ठिकाणी आलं 300 अंश। त्यानंतर आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी घेऊ, पी क्यू आर एस। चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे, बाजू पी क्यू एकरूप बाजू आर क्यू। त्यानंतर कोन पी एस आर 110 अंश। त्यानंतर आपल्याला कोन पी क्यू आर, माप कंस पी क्यू आर, माप कंस क्यू आर आणि कोन पी आर क्यू यांचं या ठिकाणी माप काढायचंय। चौकोन पी क्यू आर एस हा या ठिकाणी चक्रीय चौकोन आहे। चौकोन आहे। मग कोन पी एस आर अधिक कोन पी क्यू आर बरोबर 180 अंश। कोन पी एस आर अधिक कोन पी क्यू आर बरोबर 180 अंश। तर 180 अंश हे आले कारण चक्रीय चौकोनाचे समोप कोन। समोपकोनांच्या मापाची बेरीज ही 180 अंश या ठिकाणी असते। मग पी एस आर 110 अंश अधिक कोण पी क्यू आर बरोबर 180 अंश अधिक पक्षांतर केले वजा कोण पी क्यू आर हा आला या ठिकाणी 70 अंश। त्यानंतर कोण पी एस आर हा बरोबर 102 गुणिला माफ कंस पी क्यू आर। पी क्यू आर अंतर्लिखित कोणाचा प्रमेय,
मग कोन पी एस आर या ठिकाणी 110 अंश बरोबर माफ कंस पी क्यू आर गुणाकार व्यस्त 110 गुणेला 2/1 1/2 चा तो गुणाकार व्यस्त 1/2 झाला 1/2 चा 2/1 एक आपण छेद घेत नाही माफ कंस पी क्यू आर 110 दुने 220 माफ कंस पी क्यू आर बरोबर 220 या ठिकाणी अंश. त्यानंतर पी क्यू आणि आर क्यू या ठिकाणी एक रूप आहे लेन पी क्यू एक रूप लेन आर क्यू माता ते एक रूप आहे एकाच वर्तुळात एक रूप जीवांचे संगत कंस या ठिकाणी एक रूप असतात मग बाजू जर एक रूप असतील तर कंस सुद्धा या ठिकाणी एक रूप असतात म्हणून कंस पी क्यू बरोबर कंस आर क्यू मग कंस पी क्यू आणि आर क्यू या ठिकाणी बरोबर असते तर कंस पी क्यू आर या ठिकाणी ते किती आहे निमपट आहे मग माफ कंस आपल्याला या ठिकाणी क्यू आर या ठिकाणी काढायचा आहे मग माफ कंस क्यू आर बरोबर 1/2 गुणेला माफ कंस पी क्यू आर पी क्यू आर च माप या ठिकाणी 220 अंश असेल आपण बेणी याला भागलं तर पी क्यू या ठिकाणी 110 अंश येतो मग हा सुद्धा एकशे दहा या ठिकाणी अंश या ठिकाणी तो येतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेवटच कोन पी आर क्यू या ठिकाणी काढायचा कोन पी आर क्यू बरोबर 1/2 गुणिला माप कंस पी क्यू पी क्यू पी क्यू माप कंस या ठिकाणी किती आपला आलाय 110 अंश त्याला आपण बेने भागलं 55 अंश त्यानंतर आपण या ठिकाणी तिसरं उदाहरण या ठिकाणी आपण बघू चक्रीय चौकोन एम आर पी एन मध्ये कोन आर 5x-13 कंस पूर्ण अंश आणि कोन एन 4x-4 कंस पूर्ण अंश तर कोन आर आणि कोन एन यांची मापे ठरवा
कोन आर समा या ठिकाणी दिलंय 5x वजा 13 कोन यान 4x अधिक 4 अंश आपल्याला ठिकाणी कोन आर आणि कोन यांचा या ठिकाणी माप काढायचे आहे. मग आता या ठिकाणी कोन आर आणि कोन यान हे सम कोन आहे. मग समूह कोणाच्या मापाची बेरी हे ठिकाणी 180 अंश असते. चौकोन एम एन पी आर मध्ये कोन आर अधिक कोन एन बरोबर 180 अंश समकोन आर समा 5x वजा 13 4x अधिक 4 5x कौन सोडू आपण आधी जवळ घेऊ 5x अधिक 4x वजा 13 अधिक 4 बरोबर 180 अंश 5 अधिक 4 9x ऋण धन ऋण 13 तून 4 गेला 9 मोठ्या संख्येची ऋण 9 बरोबर 180 अंश 9x बरोबर 180 ऋण पक्षांतर केलं धन 180 अधिक 9 189 गुणाकार 9 पक्षांतर केलं भागाकार 9 9 गुणिला 21 तर या ठिकाणी x ची किंमत आपली या ठिकाणी 21 आलेली आहे. आता आपण कोन r चं माप काढू 5x वजा 13 5 गुणिला 21 वजा 13 21 5 105 105 मधून 13 गेले 92 अंश कोन आर या ठिकाणी 92 अंश आला. तसंच कोन यान बरोबर 4x अधिक 4 4 गुणिला 21 अधिक 4 21 चोक 84 84 अधिक 4 88 अंश कोन आर च माप आलं 92 अंश कोन एन च माप या ठिकाणी आलं 88 अंश या ठिकाणी आलं.